गुड इवनिंग चिल्ड्रन, टुडे इन मराठी लेसन नंबर 8, धड़ा 8वा, गम्मत कोडे। आपण शिकणार आहोत अ आ ओ औ अम या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांबद्दल। इथे बरेचसे चित्र तुम्हाला दिलेले आहेत चित्रामध्ये, आपण हे लास्ट टाइमच्या ऑनलाइन सेशनमध्ये पाहिले आहे आणि आपण हे शब्द लिहिले आहेत। आता फक्त आपण हे शब्द वाचणार आहोत। टोपी, अंडी, आईस्क्रीम, ओढणी, औत, दफ्तर, अननस, कुलू, केळी, टेबल, पुस्तक, ओठ, अंगठी, अंजीर, आंबा, आरसा, फणस, अडकित्ता। आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे शब्द जे आहेत ते सगळे शब्द आपल्याला ह्या चित्रातील शब्द आपल्याला अ आ ओ औ अम या अक्षरापासून तयार होणारे शब्द इथे लिहायचे आहेत। यानी हमें क्या करना है, इन अक्षरों के साथ स्टार्ट होने वाले वर्ड्स को यहाँ पे कॉपी डाउन करना है। ओके, आता आपल्याला पहिल्यांदा शोधायचे आहेत अ शब्दावर, अ ह्या अक्षरावरून असलेले शब्द। पहिला शब्द कोणता आहे, अडकित्ता। आता हा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे। आता दुसरा शब्द कोणता आहे, तर अननस। मग अननस हा शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे। आता पुढचं अक्षर आहे आ। मग हा आ ह्या अक्षरावरून तयार असलेले शब्द, तर आरसा, आईस्क्रीम, आणि अजून कुठे दिसत आहे का, नाही, तर आरसा आणि आईस्क्रीम हे दोन शब्द आपल्याला इथे टेबलमध्ये लिहायचे आहेत किंवा चार्टमध्ये लिहायचे आहेत। आता ओ ह्या अक्षरावरनं येणारे शब्द आपल्याला बघायचे आहेत। पहिला शब्द आहे ओठ, दुसरा शब्द आपल्याला इथे दिसतो आहे का, दुसरा शब्द आहे ओढणी। आता औ ह्या अक्षरावरनं सुरुवात होणारे शब्द आपल्याला बघायचे आहेत। औ ह्या अक्षरावरनं सुरुवात होणारे शब्द आहेत औत, आणि दुसरा शब्द कुठे दिसत आहे, तर नाही। आता अम ह्या अक्षरावरनं असलेले शब्द आपल्याला बघायचे आहेत, तर आहे आंबा, अंगठी, अंजीर, आणि अजून एक शब्द आहे अंडी। आता प्रत्येक चित्र पाहायचं आणि चित्रासमोर योग्य शब्दाभोवती सर्कल करायचं, गोल करायचं। हा काय आहे, तर साप, किंवा ह्याला आपण मोठा असल्यामुळे ह्याला आपण अजगर म्हणतो। मग कर्व, धनगर, अजगर की परकर, तर कोणत्या शब्दाला आपल्याला गोल करायचं आहे, अजगर। हा आहे आवळा, कावळा, आवळा, सावळा, बावळा, तर दुसरा शब्द जो आहे आवळा तो बरोबर आहे। हा आहे ओटा, मग इथे गोटा, लोटा, सोटा आणि ओटा हे शब्द दिले, तर चौथा जो शब्द आहे ओटा हा शब्द बरोबर आहे। आता ही आहेत औषधं, सौरभ, रौनक, औषध, दौलत, कोणत्याला सर्कल करायचं आहे, औषध। हे आहे अंजीर, अंजीर, अंधार, मांजर आणि अंजीर, तर कोणत्या शब्दाला सर्कल करायचं आहे, अंजीर। पुढे ही अक्षरे दिलेली आहेत ती योग्य जागी लिहायची आहेत, ई, दुसरा ई, ऊ आणि उ। आता हे काय आहे, तर इमारत, तर मग कोणतं येणार, ऱ्हस्व ई। ही काय आहे, कढ ई, तर मग काय येणार, दीर्घ ई, कढ ई। हा आहे नऊ, तर हा येणार की हा येणार, आपण नऊ कसा लिहितो, नऊ असा लिहितो। आणि ही आहे उसळ, ओके, हा नऊ आणि ही आहे उसळ। आता हे काय आहे, हा आहे ऊस, ऊस, ही काय आहे, चिमणी। चिमणीला कधी कधी म्हणतो आपण चिवताई, आई, मग इथे कोणता येणार आहे, आई। ही काय आहे, इडली, तर इडली साधा असा ई, ओके, म्हणजे पहिला ई। आता हे शब्द वाचायचे आणि लिहायचे, अननस, आरसा, ओढणी, औत, अंगठी, अमन, अननस खा, म्हणजे अमन अननस खायचं आहे, आशिष, आरसा, आण, यांनी आशिष को आईना लेके आने के लिए बोला, आरसा यांनी आईना, ओमना, ओढणी, ओढ यांनी ओमना को ओढणी लेने के लिए बोला, सौरभ, औत, जोड, औत यांनी नांगर, चंदन, अंगठी, घाल यांनी अंगठी पहनने के लिए बोला है। आता बघायचं आहे, वाचूया आणि गिरवूया।
हा शब्द आहे पपई, हे चित्र आहे पेन, पेरू आणि पोलीस. कशावरनं चालू होतंय? तर प ह्या अक्षरावर. हा आहे फणस, हा आहे फळा, फ फ फ. हा आहे तबला, ही आहे वही, त व, तबला वही. ही आहे रिक्षा, हा आहे रुपया, र. ही आहे कैरी, कैरी आणि कच्चा, आणि हा आहे बैल, क आणि ब. हा आहे चौक, जसे आप हिंदी में चौक बोलते ना, तर मराठीत काय बोलायचं? चौक. जहाज, च आणि हे अक्षर आहे ज. हा आहे एक, आणि ही आहे ऐरण, ए ऐ. ही आहे अंगठी म्हणजे अम. हे आहे उखळ, आणि हा आहे ऊस, पहिला म्हणजे ऱ्हस्व आणि दीर्घ उ. हा आहे झोका, हा आहे ईद, ईद हा सण, फेस्टिवल, झ आणि ई. हा आहे लसूण, हे आहे कमळ, ल ळ, ल ळ. ही अक्षरं वाचायची आहेत आणि लिहायची आहेत.